इतके जास्त माहित आहे सगळ्यांना, तुम्हाला एकटेलाच माहिती. ओके, सो 700 करोड लोक आहेत. तर काय वाटतं याच्यातले किती पर्सेंट लोक यशस्वी झालेले, काय वाटतंय किती पर्सेंट मंडळी यशस्वी म्हणजे एकदम जबरदस्त लेवल आहे यशस्वी, किती वाटतंय? 1%. ओके, अजून शैले केलं सर 1% कमी सर 5% नाही 5% पुन्हा मॅडम नाही मॅडम 3. ग्रेट. सो साधारणतः रिसर्च असं सांगतो ते 4-5% जे पॉप्युलेशन आहे ते खूप जबरदस्त लेवलला सक्सेसफुल आहे, म्हणजे त्यामध्ये अंबानी टाटा बिर्ला किंवा असे जे मोठमोठे रिचेस्ट पर्सन जे आहेत जे टॉप लिस्टला येतात ते किती पर्सेंट आहेत? 4-5%. मग रिमेनिंग जे 45-55% जी मंडळी आहेत ना ही सर्वसाधारण लोक आहेत, म्हणजे जे करोडपती आहेत म्हणजे चांगल्या रिचेस्ट लेवलला आहेत अशी जी 45-50% मंडळी. मग राहिलेली मंडळी जी आहेत 40-45% ती सर्वसाधारण मंडळी जे जॉब करतात सस्टेन करतात सर्वायवल मोडला असतात, तर अशा पद्धतीने हे सगळं पॉप्युलेशन आपल्या आजूबाजूला दिसत आहे. राईट, पण आज मी या लोकांबद्दल नाही बोलणार किंवा जे बाकीची जे सर्वसाधारण जी लोक आहेत त्यांच्याबद्दल बोलणार नाही, मी अशा लोकांबद्दल बोलणार आहे जी असाधारण जी मंडळी आहे 4-5% आपण बोलणार आहोत. मग त्यांच्याबद्दल ज्यावेळेस रिसर्च केला गेला की एक्झॅक्टली ही लोक या लेवलला कशी पोहोचली, तुम्हाला काय वाटत काय असत ऍटिट्यूड? सगळ्यांना बोलणार आहे, सगळ्यांना मी विचारणार आहे असं नाही की इकडे सुरुवात केली म्हणजे आणि सुद्धा काही घेत काय असत मॅम ऍटिट्यूड? जे काही मला असं वाटतंय की माझ्या पद्धतीने ऍटिट्यूड म्हणजे ही गोष्ट आहे. पुन्हा मॅम सगळ्या श्वेता तुला काय वाटतं ऍटिट्यूड म्हणजे काय? पुन्हा म्हणे इन्व्हॉल्व्ह करू चालेल ना. बेसिकली आपण ज्या कामात एक्सपर्ट असतो त्या कामामध्ये आपल्याला वाटतं की हा हे मी बेस्ट करते, त्यावेळेस जी एनर्जी येते त्या कामाबद्दलची ओके असं मला वाटतं. एनर्जी म्हणजे ऍटिट्यूड. ओके ग्रेट ग्रेट. चले सर ऍटिट्यूड हा शब्द दोन पद्धतीने येऊ शकतो, एक तर सर एक मी पडा अहम पडा असं येऊ शकतो, बरोबर. दुसरा ऍटिट्यूड असा येतो की बिझनेस पॉईंट विचार केला तर ही गोष्ट काही अशक्य नाहीये की मी करणार हे करणार त्याच्यामध्ये मी फुल म्हणजे वाहून जाणार त्याच्यामध्ये, बरोबर. त्याच्यामध्ये पॅशन किंवा ऍटिट्यूड त्याच्यामध्ये तो आहे की करणार हे करणार. ओके कॉन्फिडन्स. ओके ओके ग्रेट. केतन सर एखादी गोष्ट आपण ठरवली आणि ही गोष्ट करायची ओके ही गोष्ट करणार तुझं मी सुरुवात केली जसं आधी मला सांगितलं हे करू नको असं मी त्याचं बिलकुल ऐकणार म्हणजे मला करायचं. ओके ओके ग्रेट ग्रेट. म्हणजे मला जे करायचं ते म्हणजे करायचंच आहे म्हणजे नो इफ नो बट. ओके आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हा शब्द ऐकलेला आहे, पण बऱ्याच वेळा काय होतं की लोकांना कळत नाही की एक्झॅक्टली ऍटिट्यूड म्हणजे काय. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की मी म्हणा म्हणजे ऍटिट्यूड म्हणजे मला काही गरज पडली नाही मी करणार तर माझ्याच पद्धतीने ना बाकी मला अदरवाईज काही पडलेली नाही, तर बऱ्याच वेळा ओव्हर कॉन्फिडन्स आणि कॉन्फिडन्स यातला जो काही मधला जो पॅच असतो मधली जी लाईन असते ओके तिकडे आपण कोणत्या नजरेने बघतो, ओव्हर कॉन्फिडन्सच्या नजरेने बघतोय की कॉन्फिडन्सच्या नजरेने बघतोय. जर कॉन्फिडन्सच्या नजरेने जर आपण पाहत असू तर तो ऍटिट्यूड बरोबर आहे, पण जर ओव्हर कॉन्फिडन्सच्या नजरेने बघितला तर काय होईल तो अहंकार ओव्हर कॉन्फिडन्स आणि बाकी इतर काही शब्द असेल मी म्हणा वगैरे, तर आपल्याला त्या दृष्टिकोनात नाही जायचंय आपल्याला आपल्याला या दृष्टिकोनातून जायचंय. सो आज आपण ज्या ऍटिट्यूड बद्दल बोलणार ना मित्रांनो तो म्हणजेच की
गेटर ऐकलाय का तुमच्यापैकी काही लोकांनी शब्द हा ऐकलाय का तुम्ही तर ऐकलंय सर सुजला मॅडमनी पण ऐकलेला आहे सर तुम्ही केतन सर ऐकलंय पुन्हा मॅडम मराठी ओके सिद्धेश सरने पण ऐकलं म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की आपण हिच्याबद्दल ऐकलंय कुठे माहिती मी मला सांगू शकतो तुम्ही कधी ना naukri.com वरती ना रिझ्यूमे अपलोड करा किंवा तिकडे बऱ्याच वेळा आपल्याला सेल्स मध्ये जर जॉब करायचं असेल ना सेल्स आणि मार्केटिंग मध्ये तर तिकडे लिहिलेलं असतं की रिक्वायरमेंट गो गेटर ऍटिट्यूड पाहिजे ओके टाइम मॅनेजमेंट पाहिजे कन्व्हिन्सिंग स्किल पाहिजे तिकडे तुम्हाला असं शब्द दिसेल बऱ्याच वेळा कळत नाही काय म्हणजे गो गेटर ऍटिट्यूड राईट सर हा असा ऍटिट्यूड आहे ज्याच्यातून तुमच्या लाईफ मध्ये खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकतं जसं सिद्धेश सरांनी सांगितलं आम्ही पण कुठेतरी ऐकलं होतं आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांमध्ये ना हा थोडाफार ऍटिट्यूड असतो पण त्याचे काहीतरी लिमिटेशन आहे 10% 20% 30% 40% 60 70 80 90 100 तर प्रत्येकामध्ये 100% सापडतो का तर नाही कुठेतरी 10-20% सापडेल पण जर याला आपल्याला 100% पर्यंत घेऊन जायचं असेल ना तर हा ऍटिट्यूड जबरदस्त लेवलला आपल्याला हेल्प करू शकतो कळते मला काय सांगायचं आहे दुसरा एक ऍटिट्यूड आहे तो आज आपण नाही बोलणार आहे पण कुठेतरी ज्यावेळेस आपलं नेक्स्ट सेशन असेल त्यावेळेस आपण दुसऱ्या ऍटिट्यूड बद्दल बोलणार नक्कीच क्लिअर इथपर्यंत आता पण हा जर ऍटिट्यूडचा मला तुम्हाला सांगायचं असेल तर त्यासाठी मला एक छोटीशी सिंपलशी स्टोरी सांगावी लागेल तर चालेल का मी ती स्टोरी सांगितली तर ओके फक्त रिक्वेस्ट एवढीच आहे की या स्टोरीमध्ये तुम्हाला स्वतःला बघायचं कळलं मला काय सांगायचं म्हणजे ज्या हिरो बद्दल मी बोलणार आहे ते हिरो तुम्ही आहे कळलं म्हणजे ज्या या पिक्चरचे जे हिरो आहेत ते कोण आहे तुम्ही आहात म्हणजे मी पण त्याच्यात बघणार आहे तुम्ही पण बघा म्हणजे तुमच्या पिक्चरची हिरोईन तुम्ही आहात आणि या पिक्चर मध्ये अजून एक कोणतरी आहे ओके सो तो समथिंग कोणतरी जबरदस्त लीडर आहे जबरदस्त व्यक्तिमत्व आहे ओके तर असे दोन व्यक्ती आपण या स्टोरी मध्ये बघणार आहोत चालेल का ओके पहिली गोष्ट काय आहे का दुसरी गोष्ट जी सर्वात महत्वाची ही स्टोरी ऐकताना या स्टोरी मध्ये ज्या काही गोष्टी आपण बोलणार आहे तर मला तुमचा प्रतिसाद पाहिजे ओके म्हणजे जे काही वाक्य मी टाकणार ते तुम्हाला पकडायचंय आणि ते कम्प्लीट करायचं कळलं मला काय सांगायचं असं नाही की मी फक्त बोलतोय आणि तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करताय तर असं चालेल का ओके सो चालू करूयात का एक्झॅक्टली स्टोरी काय आहे सो ऑलरेडी तुम्ही ऐकलेली पण आज पुन्हा नव्याने आपण ऐकूया चालेल डन ओके सो मित्रांनो ही जी स्टोरी आहे ना ही अमेरिकेतली स्टोरी आहे आणि इट्स अ ट्रू स्टोरी म्हणजे याचं पुस्तक पण तुम्हाला मिळेल म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन गेलात तर गोगेटर ऍटिट्यूड वरती तुम्हाला पुस्तक पण मिळेल ऍज वेल ऍज व्हिडिओज पण आहेत आणि बऱ्याचशा मोटिवेशनल ट्रेनरची स्टोरी सांगितली जाते पण आज आपण ज्या आपला जो बिझनेस आहे त्या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी ही स्टोरी खूप महत्वाची म्हणजे ह्या स्टोरीमध्ये ना मित्रांनो तुम्हाला 6C चे काही कॅरेक्टरिस्टिक पण सापडतील कळलं मला काय सांगायचं 6C चे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक पण सापडतील त्याचा अनुभव तुम्हाला आजच्या स्टोरीमधून होऊन जाईल ही जी स्टोरी आहे मित्रांनो ही अमेरिकेतली स्टोरी आहे अमेरिकेमध्ये एक अशी कंपनी होती जी ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये शिपिंग कॉर्पोरेशन मध्ये काम करायची शिपिंग कॉर्पोरेशन म्हणजे माहिती आहे का एक्सपोर्ट इम्पोर्ट जे बाहेर बाहेर देशामध्ये माल पाठवला जातो तर अशी एक मोठी एक संस्था होती त्या संस्थेतली जी मेन जी संस्था त्या संस्थेमध्ये घडलेली स्टोरी आहे या संस्थेचा जो डिरेक्टर आहे तो आपल्या पिक्चर मधला पहिला कॅरेक्टर आहे या संस्थेतला जो डिरेक्टर आहे आपल्या पिक्चर मधला पहिला कॅरेक्टर आहे ओके जो थोड्या वेळाने बाहेर येणार दुसरं जे सर्वात महत्वाची जी संस्था आहे या संस्थेच्या बऱ्याचशा ब्रांचेस होत्या ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये काम करायच्या त्याच्यातली एक जी ब्रांच होती ओके सिंगापूरची सांगाय म्हणली ती ब्रांच ना काही कारणामुळे तिकडे व्यवस्थित मॅनेजमेंट नसल्यामुळे व्यवस्थित माणूस नसल्यामुळे उज्ज्वला मॅडम सारखा रवी सरांसारखा केतन सरांसारखा शैली सरांसारखा पूनम मॅडम सारखा तर त्यामुळे ती जी ब्रांच होती ना काही हदपेक्षा बाकीच्या ब्रांचपेक्षा कमी बिझनेस देत होती तर त्यामुळे ती जी ब्रांच आहे त्याचा जो काही खर्च आहे ना इतर ब्रांचेस मधून ऍडजस्ट होत विषय कोसते मला काय सांगायचं तर याच विचारांमध्ये तो जो डिरेक्टर आहे ओके आणि त्या डिरेक्टर तो विचार करत असतो आणि त्या डिरेक्टरचं नाव आहे कॅपे रिस काय नाव आहे हे नाव लक्षात ठेवायचं शेवटपर्यंत जेव्हा जेव्हा मी बोलेल कॅपे त्याच्या पुढचं तुम्ही बोलायचं कळलं मला काय सांगायचं तर हा आपल्या पिक्चरचा सर्वात मेन हिरो ओके दुसरा हिरो थोड्या वेळाने येणार
हा जो कॅपेरिस असतो ना हा 88 वर्षाचा असतो. किती वर्षाचा? 88 वर्ष. हा विचार करत असतो की आता आपली जी सांगायची जी ब्रांच आहे त्या ब्रांचला आपण कसं वरती घेऊन जायचं, काय करूयात असं. आता मी एवढा वयस्कर झालेलो आहे आणि एक 19th century ही स्टोरी आहे, त्यामुळे एवढं काही प्रगत झालं नव्हतं की तिथे आपण फ्लाईटनी गेलो, एरोप्लेननी गेलो, हेलिकॉप्टरनी गेलो, ते एवढ्या लेवलला असं काही प्रगत झालेलं नव्हतं. तर या वयामध्ये जर मी विचार केला की मी रोज अमेरिकेतून सिंगापूरला जाईल, सिंगापूरमध्ये थोडे दिवस काम करेल आणि परत इकडे येईल, ते एवढ्या लेवलची कॅपेबिलिटी सध्या माझ्यात नाही. सो मग विचार करतो की काय करू मी, की असा कोणतरी माणूस मला भेटला तर, किंवा असं कोणी व्यक्ती मला भेटला तर जी माझी ही ब्रांच चांगल्या लेवलला स्केल अप करू शकतो. ह्या विचारामध्ये तो बसलेला असतो आणि तेवढ्यात तो विचार करतो की मी ना माझ्या बाकीच्या टीम मेंबरशी सुद्धा डिस्कस करतो. तो त्याच्या मॅनेजरला बोलवतो आणि त्याच्यासोबत डिस्कस करत असतो. डिस्कस केल्यानंतर तो बोलतो की असा कोणतरी माणूस शोधा जो आपली सिंगापूरची ब्रांच काय करू शकतो, स्केल अप करू शकतो. मीटिंग संपते. मीटिंग संपल्यानंतर जो डिरेक्टर आहे त्याचं नाव काय, तो विचार करतो काय करूया असा माणूस कुठे भेटेल माझा. आणि तेवढ्यातच त्याच्या डेस्कवरती असलेला फोन वाजतो. त्यावेळेस त्या असं काही मोबाईल बिबलचा नव्हता, ते लँडलाईन होते. सो तो लँडलाईन वाजतो आणि त्या लँडलाईनवरती हा बोलतो की येस. आणि रिसेप्शनवरून कॉल असतो, सर की ऍक्च्युली सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुम्ही ऑलरेडी मला सांगितलं होतं की मला डिस्टर्ब करू नका, मी इम्पॉर्टंट गोष्टींबद्दल विचार करतो. पण ना सर, एक ना रिसेप्शनवरती एक माणूस आला, तो माणूस काही माझा ऐकत नाहीये. तो बोलतोय की सरांना तुम्ही प्लीज सांगा की मी आलेलो आहे. मी म्हणजे एक्झॅक्टली कोण? पण हा मी थांबा, त्यांना मी विचारते. ते त्यांना नाव विचारते, बोलले सर तुमचं नाव काय? आणि तिथे आपला सेकंड कॅरेक्टर येतो, तर माझं नाव आहे बिल पॅक. काय नाव आहे? बिल पॅक. हे सेकंड आपले कॅरेक्टर जे आपल्याला लक्षात ठेवायचं. पहिले कॅरेक्टरचं नाव काय? कॅसरिस. दुसऱ्या? बिल पॅक. सो हे लक्षात राहील, लॉंग टर्म लेवल आहे, लक्षात ठेवायचं. ओके. आता जो बिल पॅक जो आहे ना, तो बोलतो की येस तुम्ही सरांना सांगा की मी आलेलो आहे आणि आज ते मला जॉब देणार आहे. आणि हा माणूस प्रत्येक वेळी तेच सांगतोय की सरांची माझी मीटिंग लावून द्या, सर मला काय देणार आहेत? जॉब देणार आहेत. बोलते जॉब द्यायचं काम माझं नाहीये. एक काम तर त्याला सांग मॅनेजरला, त्याला काय सांग मॅनेजरला लावून भेट. बोलते सर ऍक्च्युली ना मॅनेजरने ऑलरेडी याला रिजेक्ट केला. मग रिजेक्ट केलं तर कशाला आलाय तो? रिजेक्ट केलाय ना म्हणजे काहीतरी कारण असेल. त्याला सांग की बाबा तू क्वालिफाईड नाही आहे, तू कुठला घरी? बोलते सर मी ऑलरेडी सगळं सांगितलंय त्याला की बाबा रे तुझ्यासाठी जॉब नाही आहे तुझा. पण तू एकच वाक्य बोलतोय की आज सर मला जॉब देणार. तर सर मी थांबून थांबून थकले. तुम्ही एक काम करता का सर, तुम्ही ना ह्याला 2 मिनिटांसाठी बोलवा आणि तुम्ही याला इथून फुटवा. काय बोलले? तुम्ही 2 मिनिटांसाठी बोलवा आणि याला इथून फुटवा. याने अक्षरशः माझं डोकं हरलंय. हे कोण बोलते? हा विचार करायला लागतो की जर ह्याने रिसेप्शनिस्टचं डोकं खाल्लंय आणि ऐकत नाहीये, मला भेटायचं तू बोलतोय, ह्या माणसाला भेटावं लागलं, कोण बघूया. तर ठीक आहे, तू त्याला आतमध्ये पाठव. हा जो कॅपेरिस आहे तो वेट करतो की बाबा कोण आहे. आणि बाहेर कोण असतो? बिल पॅक. बिल पॅक जो आहे ना डोर नॉक करतो. हा इथून आवाज येतो कमी जेंटलमॅन. आणि तेवढ्यात ना हा फक्त मुंडी बाहेर काढतो आणि कॅपेरिस समोर बसलेला असतो. हा डोअर मधून असं बघतो, याची स्माईल बघून कॅपेरिस बघतो जबरदस्त माणूस आहे, खूप एनर्जेटिक दिसतोय, खूप एक्साइटेड दिसतोय. तर येस कमन जेंटलमॅन. हा जसं जेंटलमॅन मुंडी मुंडी सोबत असा आतमध्ये येतो, कॅपेरिस त्याला बघून ना हादरतो. कॅपेरिस त्याला बघून हादरतो. हा असा माणूस असतो ज्याला एक हात नसतो, एक साई नसतो, पण ह्याचा ॲटिट्यूड, ह्याचा कॉन्फिडन्स बघून कॅपेरिस सुद्धा हादरलेला असतो. चेहऱ्यावरती स्माईल, एनर्जी, एक्साइटमेंट. तर कॅपेरिस त्याला बघतो, हा तोच माणूस आहे जो रिसेप्शनवरती गोंधळ टाकत होता, हा तोच आहे का? विचार करत असतो. बोलतो ठीक आहे जेंटलमॅन प्लीज कम सीट. आणि तो येतो बसतो. पूर्वीच्या काळात ना असं ना आपल्या ते जसं कार्ड असत नाही तसं तो चिठ्ठी काढतो. ते चिठ्ठी त्यांना देतो. बोलतो सर माय नेम इज बिल पॅक, टुडे यू विल गिव्ह मी अ जॉब. तो बघतो त्याच्यावरती त्याचं नाव लिहिलेलं असतं, कंपनीचं नाव लिहिलेलं असतं, ज्या कंपनीत तो इंटरव्ह्यू साठी गेलेला आहे त्याच कंपनीचं नाव लिहिलेलं असतं. तुम्ही बिलीव्ह करू शकता? ज्या कंपनीत तो इंटरव्ह्यू साठी गेलाय त्याच कंपनीचं कार्ड होत,
त्याच्याकडे काही डिग्री नव्हती, काही त्याचं पोझिशन नव्हतं, काही नव्हतं, पण त्याचं लिहिलं बिल बॅक मॅनेजर आणि खाली कंपनीचं नाव. तो कॅपेरस असं बघतो, नाव तर माझ्याच कंपनीचं दिलं, पण यू आर नॉट एम्प्लॉई ऑफ माय कंपनी. जस्ट सर म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही आज मला काय देणार आहे, जॉब देणार आहे. तो तुझा कॉन्फिडन्स ना मला आवडला, ठीक आहे बस आपण बोलूया. तो बसतो आणि मग तिथून पुढे कम्युनिकेशन स्टार्ट होतं. सो कम्युनिकेशन काय असतं की तू अच्छा तू कोणाला भेटला होतास, मला मी तुमच्या मॅनेजरला भेटलो होतो. हां पण त्याने तुला सांगितलं ना यू आर रिजेक्टेड, तरी पण तू का आलास. ऍक्च्युली सर प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुमचा जो मॅनेजर आहे ना ही इज नॉट अ कॅपेबल, त्याला माणसं ओळखता येत नाही. सो त्यांनी माझ्यासारख्या माणसाला रिजेक्ट केलं सर, तुम्ही बिलीव्ह करू शकता, माझ्यासारख्या माणसाला त्यांनी रिजेक्ट करून टाकलं, म्हणजे त्याला माणसं ओळखता येत नाहीये. आय एम व्हेरी टॅलेंटेड पर्सन सर. हो पण त्याने काहीतरी बघून तुला रिजेक्ट केला असेल ना. यस सर, त्यांनी फक्त माझा फिजिकल अपिअरन्स बघितलं, मला एक हात नाही आहे, मला एक पाय नाही, आणि त्यांना असं वाटतंय की या कंपनीसाठी सुटेबल नाही. सर तुम्हाला वाटतंय का फिजिकल गोष्टीमुळे आपण कंपनीमध्ये काम नाही करू शकत? बोला पण रिझन आहे ना, कारण की आमच्या कंपनीचं काम काय आहे, बाहेर फिरायचं, बाहेर फिरायचं ना, मग त्यासाठी तू रेडी आहेस का? बोले यस सर मी करू शकतो. बोला पण आमच्या कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन्स्ट आहे, त्यामुळे तुला रिजेक्ट केलं. बोले यस सर मला माहिती आहे, पण मला असं वाटतं की हे काम मी करू शकतो, तर तुम्ही मला जॉब द्या. आता हे बिल बॅक जो आहे ना कॅपेरिसचं पण डोकं खायला लागतं. कॅपेरिस विचार करायला लागतो यार, मी ह्या माणसाला एवढं फुटवतोय, एवढं सांगतो ना, मला पण ऐकत नाहीये. मग त्याच्या डोक्यात काहीतरी यायला लागतं. तो रिसेप्शनला परत फोन करतो, रिसेप्शन मध्ये असली ती मॅनेजर आहे ना रिसेप्शन, तिला सांगतो एक काम कर, सेंड इन द मॅनेजर. कोणाला सांगतो? सेंड इन द मॅनेजर, ज्यांनी त्याचा इंटरव्ह्यू घेतलेला असतो. आता तो मॅनेजर आहे तो आपल्या या स्टोरीतला तिसरा कॅरेक्टर आहे. याचं नाव आहे मिस्टर स्किनर. काय नाव आहे? स्किनर. पहिलं कोण आहे? कॅपेरिस. दुसरं बिल पॅक. बिल पॅक. आणि तिसरं स्किनर. आता हे स्किनर हे तिन्ही नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, हे पूर्ण एंटायर स्टोरी मध्ये असणार आहे. कळायला मला काय सांगायचं, तो मॅनेजर येतो, नॉक करतो आणि एंट्री मारतो, तर बघतो तर काय कोण बसले कॅपेरिसच्या समोर, बघितल्यानंतरचा पारा काय करू. म्हणजे ह्याला ऑलरेडी मी रिजेक्ट केले, ह्याला ऑलरेडी सांगितलं तू कॅपेबल नाही आहे, तर तू काय येऊन बसला. तो मॅनेजरला कॅपेरिस बोलतो की ही इज अ बिल पॅक आणि तू आय थिंक ह्याचा इंटरव्ह्यू घेतला होता आणि त्याला रिजेक्ट केलं. सो का रिजेक्ट केलं? जसं त्याला पाय नाही आहे, त्याला हात नाही आहे, आणि आपलं जे काम आहे त्यासाठी सुटेबल नाही आहे, आपल्या क्रायटेरियामध्ये नाही बसत. पण तो बोलतो तुम्ही काम करू शकतो आणि यू आर नॉट अ कॅपेबल पर्सन, तो असायला लागतो. बोला सर तुम्हाला काय वाटतंय, मी कॅपेबल नाही आहे का? मला नाही वाटत, पण ह्याला वाटतंय, मग आता काय करायचं? तर परत तिथे बिल पॅक स्टार्ट होतो. बोला सर तुम्ही मला अपॉर्च्युनिटी द्या, मी काहीही विकू शकतो, मी काहीही विकू शकतो, तुम्ही काही मला द्या, काही सेल करू शकतो. आणि जर तुम्ही सेल नाही केलं तर तुम्ही मला जॉब नका. इथून ना कॅपेरिसच्या डोक्यामध्ये चक्री चालला. तो मॅनेजरला बोलतो की ओके डन, की एक काम कर, याला तू हायर कर. हे हायर कर असं ऐकल्यानंतर ना बिल पॅक काय होतो, खुश होतो. म्हणजे यार मला मिळाला. बोलतोय लिसन लिसन सर, हायर केलंय म्हणजे यू आर अ टेम्पररी हायर. काय बोलला? टेम्पररी हायर, यू आर नॉट अ परमनंट एम्प्लॉई. तुला फक्त टेम्पररी हायर केलंय, तुला सॅलरी मिळणार नाही, तुला डीए डीए बीए काहीच मिळणार नाही, कुठला इन्शुरन्स वगैरे काहीच मिळणार नाही. फक्त तुला काय करायचं, काम करायचंय, आणि जर ते काम तू केलंस तर तुला आम्ही हायर करू. कंडिशन कळाली का? बोला हो सर डन, पण तुम्ही मला हायर केलंय ना. येस. काम काय? तुला काम काय, तुला ना फक्त सिम्पल काम करायचंय. आम्ही तुला एक महिना देऊ. किती महिना देऊ? एक महिना देऊ. आणि त्या एका महिन्यामध्ये आमच्या कंपनीमध्ये एक प्रोडक्ट आहे, त्या प्रोडक्टला तुला विकायचंय. तो मग मॅनेजरला विचारतो असं काय प्रोडक्ट आहे का? हा विकू शकतो. सर काय विकायचंय, आपलं जे प्रोडक्ट आहे एक्सपोर्ट इम्पोर्टचं त्याचा ह्याला काय नॉलेज नाही आहे, पण हा बोलला ना काहीतरी विकू शकतो तर असं काय आहे का? बोला सर एक गोष्ट आहे आपल्याकडे. बोला काय? स्कन प्रूफ. काय? स्कन प्रूफ. म्हणजे हे असं प्रोडक्ट आहे जे कोण वापरत नाही, ज्याला देऊ तो फेकून देतो. बोला म्हणजे फेकून देतो ज्याला किंमत नाही, तो विकणार कसं? तीच तर एक्झाम आहे, ती त्या एक्झाम मध्ये जर हा पास झाला तर आपण याला घेऊ.
तुला सर डन तुम्ही मला फक्त ती वस्तू द्या मी जाऊन विकून येतो. आता इथे त्याला कळलं की स्कन प्रूफ काय, तर स्कन प्रूफ म्हणजे असं प्रोडक्ट असतं जर तुम्ही शूटिंग मध्ये कधी गेलात तर म्हणजे ते कपडा असतो चमड्याचा कपडा, तर डस्ट लागू नये किंवा ऊन लागू नये जेणेकरून बाकीचे प्रोडक्ट खराब होऊ नये, तो ते कपडा असतो मळलेला खराब मळलेला जो फक्त शिपिंग मध्ये वापरला. आणि याचा बिझनेस ऑलरेडी काय झाला होता कमी झाला होता, त्यामुळे ते स्कन प्रूफ असंच पडून पडून चढत होत. दहा बोलला की मी ते स्कन प्रूफ विकतो मला डन सर, मला एक महिन्याचं तुम्ही टाइम दिला ना तर मी तुम्हाला एका महिन्यामध्ये हे सगळे प्रोडक्ट विकून येतो. डील डन झाली, बिल पॅक निघाला. आता बिल पॅक जो आहे ना फुल ऑन एनर्जी मध्ये एक्साइटेड ते स्कन प्रूफ विकण्यासाठी रेडी. मॅनेजरला सेकंड डेला भेटतो की मला काय करायचं, मला ते प्रोडक्ट दाखवा कुठे मला मिळणार काय मिळणार, ते एका ट्रक मध्ये टाकून ते स्कन प्रूफ त्याला दिले गेलं. त्याच्यासोबत त्याला एक परचेस ऑर्डरचं बुक दिलं गेलं. बोले हे एक बुकने काय होणार नाही, तुम्ही काम करा मला चार पाच परचेस ऑर्डरचं बुक द्या. बोला पहिले एक तर विकून नंतर बाकीचे चार पाच बघू, म्हणजे तसा ऍटिट्यूड कळतोय कॉन्फिडन्स कळतोय काय लेवल. बोलते नाही तुम्ही मला चार पाच द्या. ते चार पाच परचेस ऑर्डर घेऊन बिल पॅक काय करतो तो वेगळ्या राज्यात जातो, शिकागोला जातो. शिकागोला जिथे काही शिपिंग कंपन्या असतात किंवा काही कंपन्या, त्या कंपन्या जाऊन भेटतो आणि त्या कंपन्यांना एवढं कन्व्हिन्स करतो, एवढं कन्व्हिन्स करतो की तिथून पहिला परचेस ऑर्डर उचलतो, दुसऱ्या कंपनी जातो तिथून परचेस ऑर्डर उचलतो, तिसऱ्या कंपनी जातो. असं प्रत्येक कंपन्यांमध्ये काय करतो तो भेटायला सुरुवात करतो. कुठे रस्त्यावरती उभा राहतोय, रस्त्यावरती ते स्कन प्रूफ विकायला सुरुवात करतो. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. मॅनेजर विचारांमध्ये लागला, त्याचा अजून काही फोन नाही आला, त्याचा अजून काहीच अपडेट आलं नाही, तर बाबा ह्यानी काम करतोय की नाही करतोय हे डोक्यात त्याच्या चालू होत. तेवढ्या त्याच्याकडे एक कुरियर येतो आणि त्या कुरियर मध्ये जसं ओपन करतो तर काही चार पाच आहेत ना परचेस ऑर्डर निघतात आणि ते परचेस ऑर्डर वरती साईन असते खाली बिल. अरे वा मी चार पाच विकले म्हणजे ह्या माणसाने विकून आलाय. तो पहिल्या दिवशी चार पाच परचेस ऑर्डर, काही दिवसानंतर ना त्याच्याकडे कुरियरचे बंडले लागले, त्याच्यामध्ये ना 5, 10, 15, 20, 25 असं करता करता त्याचे पूर्ण परचेस ऑर्डर संपलेले असतात. सो त्यावेळेस ना तो मॅनेजर विचारांमध्ये पडतो, या माणसामध्ये खरंच काहीतरी दम आहे. आता हे सगळं असं झालंय तर ऑलरेडी ह्याने त्याला रिजेक्ट केलं होतं, त्याच्या मनामध्ये भीती होती. आता मी जाऊन कॅपेरिसला बोलणार कसं की बाबा याने ते सगळं विकून टाकलंय. तो तरी सुद्धा कॅपेरिसच्या कॅबिन मध्ये जातो, त्याला बोलतो की सर बिल पॅकने काही इनव्हॉइस पाठवलेले आहेत, काही परचेस ऑर्डर पाठवलेले आहेत. तो किती पाठवले सर, त्याला 5 परचेस ऑर्डरचे बुक दिले होते, ते 5 च्या 5 संपलेत. आणि तसा आता मला सर कॉल आला होता की सर अजून काय असेल तर मला सांगा, मी सगळं विकतो. त्याला आता काय देऊ सर विकायला मी त्याला. हे ऐकल्यानंतर ना कॅपेरिस हसायला लागतो, तुला काय बोललो या माणसामध्ये त्याने विकलं की नाही विकलं. सो मग अशा पद्धतीने कॅपेरिसने त्या व्यक्तीला जे आहे ते दिलेलं टास्क आहे ते कम्प्लीट केलं. आणि ते कम्प्लीट केल्यानंतर त्या मॅनेजरला सांगितलं की तू एक काम कर, त्याला अपडेट कर की तुला उद्या येऊन मला भेटायचंय, ओके. आणि मग ठरल्याप्रमाणे जे काही त्याने विकलं होतं त्याचे इन्सेंटिव्ह त्याला आपण देऊन टाकतो. कॅपेरिस त्याला इन्व्हिटेशन देतो, मॅनेजर त्याला इन्फॉर्म करतो. सेकंड डे हा मस्त फील फुल ऑन कॉन्फिडन्स मध्ये सूट बीट घालून मस्त की चलो आज मैं जाएगा, आज मेरे को जॉब मिल जाएगा. ह्या कॉन्फिडंटने तो फुल ऑन कंपनी मध्ये एंट्री मारतो. एंट्री मारल्यानंतर बरीच मंडळी असतात की विचारतात मी कसं काय विकलं, एक हात नाही एक पाय नाही, ह्या माणसाने कसं काय सेल केलं, हे प्रत्येकाच्या डोक्यात चाललंय. सो ते सगळेजण त्याला अप्रिशिएट करतात, चिअर अप करतात की यार ग्रेट सुपर जॉब, हा एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये. आणि मग कॅपेरिसला भेटतो, कॉंग्रॅच्युलेशन तू खूप जबरदस्त काम केलं आणि तू स्वतःला प्रूफ केलं. सो त्याचा तो दिवस होता ना त्या दिवशीचा फुल ऑन एक्साइटेड होता. आणि त्याला काहीतरी अजून टास्क दिले की बाबा तुम्ही बाकीची कामं कर, तो कामं करण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी ते सगळं कामं करून तो घरी पोहोचला, ऑलरेडी फुल थकलेला होता, एकदम महिनाभर फिरत होता बिचारा वेगळ्या देशांमध्ये. दुसऱ्या दिवशी मीटिंगला गेला, त्याच्यानंतर कामं करतोय आणि सकाळी तो पूर्णपणे थकलेला असतो. आणि त्यावेळेस ना त्याच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये तो राहतो रेंटेड घरामध्ये, तिथे फोन वाजतो. आणि हा जो फोन असतो ना तो असतो कॅपेरिसचा. कोणाचा? कॅपेरिस. आता ह्या कॅपेरिसने काय केलं की त्याला फोन केला की बिल पॅक मी कॅपेरिस बोलतोय. बोला हा सर बोला ना. तुझा आवाज असा थंड काय,
बोला सर ऍक्च्युअली ना मी महिनाभर फुल घासली आहे, फुल मेहनत केली आहे आणि काल पण मी सर मीटिंग मध्ये त्याच्यानंतर बरेचसे काम केले, तर आज मी थोडासा टायर्ड झालो, थकलोय. मी जस्ट आलो आणि आराम करत होतो तेवढा तुमचा फोन आला. अरे ओके यार थकलायस, तर मग मला असं वाटतंय की तू मला भेटू नाही शकत. नाही नाही सर असं काही नाही, तुम्ही मला सांगा कुठे भेटायचं, मी यायला रेडी आहे. असं काही नाही रे, मी ऍक्च्युअली संध्याकाळी 9 वाजता माझ्या रिलेटिव्हचं एक लग्न आहे, त्या लग्नासाठी जातो. पण मी ऑलरेडी बरीच शॉपिंग केली होती काल आणि मग कपडे घेतलेत, बऱ्याच वस्तू घेतल्या. पण तिथून निघताना ना मला एक वस्तू दिसली आणि ती वस्तू त्याला माझ्याकडे ऍक्च्युअली वेळ नव्हता, तर मला असं वाटलं की कदाचित ती जर तुला सांगितली तर तू घेऊन यायची, नाही मॅनेजर जागेवरती नाही. सांगा ना मला काय वस्तू आहे, ती वस्तू मी घेऊन तुम्हाला पोहोचवतो. बोला बघ, मी आता एका मीटिंगला चाललो, त्या मीटिंग मधून मी साधारणतः 6 वाजता फ्री होईल, मी घरीच आहे. घरून मी कपडे कुठे बॅग पॅक करून 9 वाजताची माझी ट्रेन आहे, ती पकडून मी दुसऱ्या दिवशी सकाळी 4 वाजता अशा अशा लोकेशनला मी पोहोचणार आहे. तर तू मला पोहोचून देऊ शकतो का 9 वाजेपर्यंत ती वस्तू? बोलो हो सर, मला सांगा ती वस्तू काय. ती वस्तू मित्रांनो असतो, बोला वस्तू काही जास्त महाग नाहीये, फक्त हार्ड ड्रिंक $50 to $100 वस्तू आहे. बरोबर चालेल, तेवढे तुझ्याकडे पैसे आहेत का? बोलते यस सर, आहेत ना माझ्याकडे पैसे. बोला ती वस्तू फक्त घे. ते मी जाताना ते एक दुकान होतं रस्त्यावरती, अशा गल्ल्या दुकान होतं, त्या एका दुकानामध्ये ती वस्तू बघितली आणि ती वस्तू $50 to $100 निळ्या कलरचं फुलदानीचं पॉट आहे. काय फुलदानीचं पॉट आहे, ते मला आणून देऊ शकतो का? बोललो हो सर, डन. ऑलरेडी हा थकलाय, ऑलरेडी हा टायर्ड झालाय, जस्ट नुकताच जाऊन बेडवरती पडला होता आणि थोडा फोन पण असा आलाय, तरी सुद्धा म्हणतोय की आंघोळ करून रेडी होतो, फुल अपडेट होतो. आणि मग तो शोधतो की ती कुठे डायरेक्टरची गाडी दिली होती आणि त्या रस्त्यावरती तो जायला सुरुवात. सकाळचे अकरा वाजता याची जर्नी स्टार्ट. विचार करा, टायर्ड व्यक्ती फ्रेश होऊन निघाला सकाळी 11 वाजता, वस्तू किती वाजता पोहोचवायची? 9 वाजता. डायरेक्टर कुठे जाणार आहे? कॅपेरिस कुठे जाणार आहे? दुसऱ्या देशात लग्नासाठी. कोणाला गिफ्ट द्यायची? रिलेटिव्ह. सो अशा पद्धतीने मित्रांनो जो बिल पॅक जो आहे ना तो जर्नी स्टार्ट होतो. तो तो बघतो की ती गाडी कुठे होती, मला जे सांगितलं होतं त्याने तो पत्ता होता, त्याने सांगितलं होतं खूप सारे असे रस्ते होते, आड्डा गल्ल्या होत्या, या साईडला असा रोड होता, या साईडला असा रोड होता. मग तू कुठल्या गल्लीत बघितली यासाठी त्याची जर्नी स्टार्ट होते. तो पहिल्या गल्लीतून जातो, एक तर बिचारा पायाने लागला हात नाही आहे. सो पहिल्याच्या जमान्यात असं गुगल मॅप वगैरे पण नव्हतं, गुगल पण नव्हतं. तर तू बिचारा असा एक एक गल्ल्या जातोय, बघतोय त्या प्रत्येक दुकानामध्ये. त्याला पहिल्या गल्लीमध्ये ती फ्लॉवर पॉट दिसली, तू दुसऱ्या गल्लीत गेला. दुसऱ्या गल्लीत गेल्यानंतर परत तिकडे फिरला, तिथे पण त्याला ती फ्लॉवर पॉट मिळाला. असं त्यांनी 8-10 गल्ल्या फिरल्यानंतर तू विचार करू लागला, नक्की साहेबांची गाडी ह्याच दिशेने आली होती का, की मी काय चुकीच्या जागेने शोधतोय? तो परत तो अपोजिट साईडचा रोड आहे, तिथे जाऊन तो परत शोधतोय. असं शोधण्यामध्ये मित्रांनो त्याचे 2 तास गेले. किती गेले? म्हणजे किती वाजले असेल जर्नी, किती वाजता स्टार्ट केली? काही खाल्लं पिलं नाहीये, पुन्हा फिरतोय आणि त्याला भूक पण लागली होत्या, 1 वाजलाय ना. सो भूक लागले पण त्याला आता मिळत नाहीये की कुठे एक्झॅक्टली, आणि अशाच तो विचारांमध्ये असं बघत असतो कुठे गेलं ते फ्लॉवर पॉट, हाच ऍड्रेस आहे का, म्हणजे काम करू का, मॅनेजरला फोन करू का. मग ह्या विचारांमध्ये तो असतो, तो विचार करतो की जर मॅनेजरला जर मी फोन केलं तू मलाच बोलेल, तू का नाही विचारलं साहेबांना कुठल्या दुकानात होतं, काय होतं, कुठल्या रस्त्याला होतं, कुठे होतं, तर मला शिव्या घालतो, तो माझी चूक आहे, त्याचे जाऊ दे, तू काय फोन करत नाही. तर अशाच विचारांमध्ये तो असतो आणि जस्ट पाठी वळतो तर काय त्याला ते बॉट दिसतं. एकदम फुल एक्साइटेड असतो, अरे वा बॉट मिळाले, अरे एकवड्या तासानंतर बॉट मिळाले. पण गमत काय आहे की ज्या दुकानामध्ये ते फ्लॉवर पॉट आहे ना ते दुकान बंद आहे. काय दुकान ते फ्लॉवर पॉट आहे सर, ते दुकान बंद आहे. आता हा विचार करतोय दुकान बंद आहे काय करू, काय करायचं, काय फ्लॉवर पॉट तर पोचवायचंय, साहेबांनी काल बघितलंय, ते घ्यायचं तर आहे पण घेऊ कसं, तोडू तर शकत नाही ना. तो विचार करू काय करू काय करू काय करू, त्याला म्हणून युक्ती सुचते. तो युक्ती काय सुचते की त्याला ना त्याचं नाव दिसतं त्या दुकानाचं,
आता दुकानाचं नाव असतं मित्रांनो सांगा मला काय लिहिलंय कोहेन आर्ट शॉप तो त्याचं काय करतो त्या एका हाताने इथे लिहून घेतो कोहेन आर्ट शॉप त्याच्या समोरच अपोजिट साईडला एसटीडी बूथ असतं तिकडे जातो काही 100 पॉईंट्स घेतो किती पॉईंट्स घेतो 100 पॉईंट्स तो असतो बुधवारला ते 100 पॉईंट्स कशाला पाहिजे ऍक्च्युली आय वॉन्ट द फ्लॉवर पॉट जे समोर तुमच्या आहे ते मला घ्यायचं आहे पण ते बंद आहे आता माणसाला मला फोन करायचा तो एक्झॅक्टली माणूस कोण आहे आता त्या डिक्शनरीमध्ये ते एक दोन कोणी असतील का तर नाही तर मला एवढ्या लोकांना फोन करावा लागतो तर टेलिफोन बूथ मध्ये हा व्यक्ती प्रत्येक एक कॉल डायल करतो हॅलो कोहेन ग्रँट कोहेन आर्ट शॉप ते तुमचं सगळं दुकान आहे का ह्या रस्त्यावरती तर असं प्रत्येक लोकांना काय करतो तो कॉल करतो 100 कॉल संपले पण ज्या व्यक्तीपर्यंत त्याला पोचायचं होतं तिथे तो पोचा काय वाटतंय 100 कॉल्स करायला किती वेळ लागतो दोन तास किती जातील त्यावेळेस एक मिनिट एक रुपये एक मिनिट मग 100 कॉल्स किती किती झाले वाजले किती होते आता किती वाजले असते 100 कॉल करून ना त्याची एनर्जी एवढी टाकून बिचारा ऑलरेडी थांबला एवढे कॉल्स करून पण त्याच्यानंतर तरी सुद्धा होते की नाही आपल्याला ती वस्तू पोचवायची आपल्याला काही करून काम करावं लागतं तो जातो ते डिक्शनरी देतो बाबा हे 100 कॉल संपले तो जो डिक्शनरी वाला आहे ना तो जो कॉल बुक वाला जो आहे ना त्याला काय बोलतो आय थिंक मला वाटतंय ना मित्रा की तू ना स्पेलिंग मिस्टेक काहीतरी केली असेल तर तू एकदा नाव चेक कर ते नाही असं आहे स्वतःच्या हाताने नाव लिहिलं होतं स्वतःच्या हाताने नाव लिहिलं होतं मग असं कसं काय असेल की स्पेलिंग मिस्टेक होईल तर तू एकदा चेक कर मला असं वाटतंय की तू काहीतरी मिस्टेक केली असेल तू इरिटेट होतो बाहेर निघतो तिथून टेस्ट डिबूट करू आणि एसटीडी बूथ मधून तो विचार करतो आता काय करू एक मार्ग तर संपलाय आता दुसरा मार्ग काय आणि अचानक त्याची नजर जी आहे ना परत त्या दुकानावरती पडते दुकानावरती पडल्यानंतर तो एकदम शॉक होतो दुकानावरती नजर पडल्यानंतर तो शॉक होतो आणि त्याला खरंच वाटतंय की मी काहीतरी स्पेलिंग मिस्टेक केली नाही आणि त्या दुकानाचे स्पेलिंग मिस्टेक म्हणजे की काय की हा जो ये नाही पहिली पडलेला होता काय होता पडलेला होता तर नाव काय होते विषय पुस्तक का मला काय सांगायचं सो मग तिथे मग बरेच मंडळी तू बराच मग विचार करतो यार काय केलं मी एवढी छोटीशी मिस्टेक होती की हे नाव पडलेलं होतं आणि मी नाव लिहून घेतलं आणि असं काय चाललंय असं काय झालं तो अगेन का परत एसटीडी बूथ वरती जातो बोलतो मला परत ते डिक्शनरी द्या आणि परत 100 पॉईंट द्या आणि परत त्या नावाने तू परत सर्च करायला सुरुवात करतो परत कॉल करायला सुरुवात आणि कॉल करता करता फक्त शेवटचा एक कॉल राहतो शेवटचा आणि बोलतो की सर कॉन आर्ट शॉप कहा बोलते तुमचं असं असं शॉप आहे का तर येस आहे तो बोला ॲक्च्युली ना मला त्या शॉपमध्ये असलेली जी ब्लू फ्लॉवर पॉट आहे ती मला हवी बोला ॲक्च्युली तुम्ही फोन केला त्यांच्याच घरी पण ते ॲक्च्युली बिझी आहेत मीटिंगमध्ये बोला असं काय करतं मी एकदा ना खूप कॉल्स केले खूप फ्रस्ट्रेटेड झालोय खूप मी टेन्शन मध्ये तर प्लीज त्यांना सांगा की मला ती फ्लॉवर पॉट पाहिजे पण हो पण आम्हाला सांगितलं की त्यांनी आम्ही मीटिंग मध्ये आहोत आम्ही मिळणार नाही मग ह्याला काही कळत नाही की कसं काय करू मग हा बोलतो की एक काम करा त्यांना सांगा तुमच्या दुकानामध्ये आग लागली आहे आणि ती आग विझवली नाही तर तुमचं दुकान पूर्णपणे जळून जाईल आणि तो लगेच डायरेक्टर रुटवर म्हणतो हा कोण माझ्या दुकानात कशी आग लागली का आग बी काय लागली नाही ऍक्च्युली मला तुम्हाला बोलायचं होतं म्हणून तू काही वेळा वेळेस का तू वेळ आहेस की मी ऑलरेडी मीटिंग मध्ये तुला सांगितलं की मी मीटिंग मध्ये मला वेळ नाहीये तरी तुम्ही माझ्या दुकानाला आग लागली फक्त ऍक्च्युली सर तुमच्या दुकानामध्ये ज्या फ्लॉवर पॉट आहे ना तो माझ्या साहेबांना आवडते आणि मला ना ते त्यांना गिफ्ट द्यायचे 9 वाजेपर्यंत आणि ऑलरेडी ना मी गेले 150-200 कॉल्स करून बसलोय तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर मला 9 वाजेपर्यंत ती वस्तू द्यायची आहे आणि ऑलरेडी आता 4 वाजले तर जरा प्लीज तुम्ही ती वस्तू मला द्यायला बोला मी तर येऊ शकत नाही तू एक काम कर माझ्या मॅनेजरला कॉल कर माझ्या मॅनेजरला कॉल कर तो माझा मॅनेजर तुला आणून देऊ शकतो चालेल का बोलतो मला सांगा त्यांचं नाव काय कुठे राहतं मी त्यांना भेटतो कुठे राहतो ते मला माहिती नाही पण त्याचं नाव जॉयस्टर आहे काय आहे हा बोलतो यार
ऑलरेडी 200 पद आहे. आता हा जॉयस्टर कोण आहे? आता जॉयस्टरला शोधायचं. ऑलरेडी किती झाले? 4. सकाळपासून बिचारा उपाशी, सकाळपासून फ्रस्ट्रेट, मेंटली प्रेशर, इमोशनली प्रेशर, फिजिकली ड्रेन झाला. विचार करतो आणि तिथे जाऊन त्या बेडवरती पडतो. त्याला एक गोष्ट आठवते, ती गोष्ट म्हणजे त्याच्या बॉसने त्याला सांगितली की काही झालं तिथे सिच्युएशन आली, आपण जर ज्या गोष्टीची कमिटमेंट देतोय तर ती कमिटमेंट फुलफिल झाली पाहिजे. म्हणजे ज्या आपण बोलतो की यस इट विल बी डन, म्हणजे डनच झालं पाहिजे काही कंडिशन असली तरी सुद्धा. ती गोष्ट त्याला आठवते, तो बेडवरून परत उठतो. परत जातो त्या एसटीडी बुथ आलाय, त्याला बोलतो की मला परत हे डिक्शनरी द्या. किती कॉल करणार सोड जाऊ देत नाही काहीतरी कमिटमेंट दिले तर मला किती कॉइन देऊ तुला? 100 पॉइंट घेतो. अजून तो बघतो 4 वाजले, 9 वाजता वस्तू पोहोचवायची आणि तो कॉल करायला परत सुरू करतो. तर अगेन तू कोणाला कॉल करतोय? तू काय नाव? जॉयस्टर. जॉयस्टरला तो कॉल करायला सुरुवात करतो. हॅलो मिस्टर जॉयस्टर, तुम्ही ह्या दुकानाचे मॅनेजर आहात का? बोलत नाही. तो असा प्रत्येक जणांना फोन करतो आणि कॉल करता करता एक फोन लागतो. यस मी त्या दुकानाचा मॅनेजर आहे. बोलतो सर ऍक्च्युली ना मला तुम्हाला भेटायचं आहे, पण ना तुमच्या दुकानामध्ये जी फुलदाणी आहे ना, तुमच्या साहेबांशी मी बोललो, ते मला बोलले की जॉयस्टरला कॉल करा, ते तुम्हाला वस्तू देते, तुम्हाला ती प्लीज वस्तू ती आणून द्या. आता ऍक्च्युली बघ, मी आहे बाहेर, मी आलो इथं गोल्फ खेळायला. काय खेळायला आलं? गोल्फ खेळायला. तर तुला बघ पाठीमागे माझा आवाज दिसतो, आवाज ऐकायला येतो, तर त्यामुळे मी काय गोल सोडून येऊ शकत नाही. तर तुला असेल तर तू मला सांग, पण त्याचे जे काही पैसे असतील ते तुला कॅश द्यावे लागतील. बोला सर तुम्ही कितीही किंमत सांगा ते मला सांग चालेल, पण मला ते फुलदाणी पाहिजे. आणि तेवढा त्याचा 1 मिनिट संपतो आणि ते कॉल एंड होतो. आता ह्याच्या डोक्यात ते टेन्शन येतं की एक्झॅक्टली आता मला शोधायचं कसं, की ह्यानी काय सांगितलं की मी चाललोय गोल्फ खेळायला, तर तू कुठला गोल्फ? तोपर्यंत कॉल कट झाला. आता हा परत त्याच्यावरती फोन करतो, फोन कोणी कळते मला काय करायचं. आता याच्या अगेन काय करायचं? त्याला कॉल एंड झाला. आता काय करायचं? विचार करा. अगेन जातो मला आता गोल्फ कलांची डिक्शनरी द्या. बोलते घेवा माझ्याकडे उपाय. मला काय उपाय? तो तिथून एक हातोडी काढतो. बोले घे हातोडी, सरळ जा समोर, काच तोड, घे निघून जा. ती वस्तू मिळवण्यासाठी मी अनएथिकल काही गोष्ट करणार. पहिली वस्तू तुमच्याकडे ठेवा, मला फक्त तुम्ही डिक्शनरी द्या आणि 100 पॉइंट. सकाळपासून किती पॉईंट कॉल केले त्यांनी? 300 कॉल झाले. किती वाजले असतील? 6 वाजले. आता अगेन हा जो व्यक्ती आहे कोणाला कॉल करतोय? गोल्फ बनवला. प्रत्येक गोल्फला तो कॉल करतो की तुमच्या इथे असं कोण जॉयस्टर व्यक्ती आलाय का, जो तुमच्या इथे गोल्फ खेळायला आलाय? तर असं प्रत्येक लोकांना विचारतो असं कोण आलेलं नाही, असं कोण आलेलं नाही. आणि शेवटी काही कॉल्स नंतर तसा एक कॉल्स लागतो, तिथे बोलतो यस मिस्टर जॉयस्टर इथे खेळायला आलेले आहेत, तर त्यांना प्लीज कॉल देता का? मला त्यांना सांगायचं, मला भेटायचं, कुठे यायचं, काय यायचं मला तुम्ही सांगा. मग त्या व्यक्तीशी तो बोलतो आणि तो बोलतो की ओके मी येतो, पण बघ मी जर आलो जुळा तर मला त्याचे $1000 तुला द्यावे लागतील. $1000 साहेबांनी तर सांगितले 50 ते $100. $1000 कुठून आले? बोल बघ तो जो पीस आहे ना तो युनिक पीस आहे, आणि आमचं जे शॉप आहे ना ते 100 वर्ष जुनं शॉप आहे. तुला घ्यायचं तर बोल, तर मी येतो, ना तर मी येत नाही. $1000 आणायचे कुठून? साहेबांनी किती सांगितले? हा सांगतोय किती हजार आणायची कुठून? त्याच्या डोक्यात परत एक चक्री चालते. बोला ठीक आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही मला भेटा. बोला बघ मी येतो, पण मला 2 तास लागतील. हो साहेब असं करू नका, ऑलरेडी 7 वाजले, 9 वाजता मला ती वस्तू द्यायची आहे, तुम्ही प्लीज लवकर या. बघ मी किती उड्या मारल्या ना, किती फास्ट आलो, माझं गोल्फ सेंटर खूप लांब आहे, मला याला 2 तास लागतील. तुला थांबायचं असेल तर थांब, नाहीतर बोला ठीक आहे तुम्ही या. आता 2 तास आहे आपल्याकडे, काम तर झालेलं आहे. म्हणजे 2 तासामध्ये काय करायचं? खूप थकलेला असतो, खूप एनर्जी ड्रेन झालेली असतो, तर काहीतरी खाऊ घ्या, काहीतरी खाऊ घ्या. नंतर हा विचार करत असतो
आणि तेवढ्यात 2 तास झालेले असतात, असा काही फोन आलेला नाही, हा माणूस काय आलेला नाही, रस्त्यावरती वाट बघतो कधी ती गाडी येते, किंवा कोणतं माणूस दुकान उघडेल आणि ती वस्तू उचलून मला देईल. पण याच्या डोक्यात दुसरा जो प्रश्न असतो तो म्हणजे असतो $1,000 तो आणायचा कुठून, आणि ते पण काय पाहिजे, $1,000 म्हणजे छोटी अमाऊंट झाली का. त्याच्या डोक्यात काहीतरी अशी चक्री चालू असतो, असं काय करू की जेणेकरून मी $1,000 देऊ शकतो. आता तो मॅनेजर येतो, 9 वाजता बोला होता, तो येतो, त्याला भेटतो की साहेब ती फुलदाणी मला द्या, तुम्हाला चेक चालेल का, माझ्याकडे कॅश नाही, चेक चालेल का. बघ हे आर्ट शॉप आहे, तू मुला मी ओळखतो का, मला मी तुला ओळखलो नाही, तू उद्या कळून केला तुझा चेक बाउंस झाला काय करू, मला मला चेक चालणार नाही, मला कॅश पाहिजे, देत असेल तर बोल, नाही तर मी आत्ता गाडी करतो निघून जातो. तर थांबा वेट कर, तिथून तो काय करतो मॅनेजरला बोलतो. मॅनेजरचं नाव काय, स्किनरला फोन करतो तो 9 वाजता. अरे मिस्टर स्किनर, मी ऍक्च्युली ना त्या साहेबाने सांगितलेले ते फ्लॉवर पॉट, अरे तू फ्लॉवर पॉटच्या पाठी पडलाय, साहेब गेले पण असतील, आता ते घेऊन काय करणार, त्याच्यात काय तू आता झाड लागणारच का, अरे गेले असतील साहेब, आता काय पाहिजे, जाऊ सोड. अरे असं काय करतो, सकाळपासून मी एवढी मशागत केली, त्याच्यानंतर मला मिळालंय, पण ना प्रॉब्लेम काय माहितीये ना, ते साहेब बोलले होते $50 ते $100, हा $1,000 बोलतोय, माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत, तर तू एक काम कर, मला $1,000 दे. बोला बघ, हे तुझं पर्सनल काम, साहेबांसाठी बोलतो, साहेबांनी ऑफिशियली सांगितलं का तुला, होतं ना, तर आणि आता ऑफिस बंद झालं, मी तुला पैसे कुठून देऊ, तर तू एक काम कर, तू तुझं बघ मला काय सांगू, तर मी कंपनीच्या पॉलिसीच्या अगेन जाऊ शकत नाही, आणि माझ्याकडे $1,000 काय, हा फोन ठेवतो. तर फोन करायचा कोण, मग त्याला आठवते त्याचा एक खास मित्र आहे थॉमस, थॉमसला फोन करतो, थॉमस मित्रा मी बिल पॅक, तुझा जुना मित्र, मित्रा मला तुझ्या गरज आहे, तर मला ना फक्त $1,000 पाहिजे. आता थॉमस आणि थॉबर्स टेबलवरती बसलेला असतो, माझ्याकडे जर $1,000 असते तर मी इथे अशी चिंदीगिरी करत बसलो असतो का, एवढी कमी दर्जाची दारू पीत बसलो असतो का, तर माझ्याकडे एवढा वेळ नाहीये बाबा, तुझे $1,000 तू काय जे काय कमिटमेंट दिली आहे, इट विल बी डन, व्हॉट एव्हर जे काय असेल, तर ते मला काय सांगू नको, तू येडा आहेस, तू बघ तुझं काय, तर मला नको सांगू, पण मी काय तुला मदत करू शकत, आणि तो फोन रागात फुटतो. आता ह्याला पाहिजे $1,000 आणायची, करू ऑलरेडी 9 वाजले, तिथून कॅपरेस ऑलरेडी ट्रेन मध्ये बसून निघालेला असतो, हा विचार करतो आता करू काय, मग त्याला आठवतं की त्याच्याकडे अशी वस्तू होती जी वस्तू खूप कॉस्टली होती, तो मॅनेजरला रिक्वेस्ट करतो की साहेब तुम्ही बघा ऑलरेडी आलेला आहे, तुमचे $1,000 तुम्हाला मिळतील, फक्त मला 1 तासाचा वेळ द्या. एका तासात तू काय करणार आहेस, बोला फक्त 1 तास थांबा साहेब, मी तुम्हाला 1 तासामध्ये याच्यापेक्षा कॉस्टली वस्तू आणून देतो. बोला ठीक आहे, पण 1 तासापेक्षा मी जास्त थांबणार नाही. हा लगेच गाडी करतो, घरी जातो आणि ती वस्तू शोधतो, आणि ती वस्तू शोधल्यानंतर तासाभरामध्ये त्या शॉपमध्ये बोलते की ओके ही घ्या ही वस्तू, पण ते काय करून चोरून करून आणली, ही वस्तू तुझे, बोला हा ही वस्तू माझी नाही, मला ही वस्तू गिफ्ट मिळाली. बोला पण बाबा ही कुठून चोरून आणली असतील तर, त्याच्याकडे बिलबिल काय आहे का, तर बिलबिल नाही, ही गिफ्ट आहे मला. बोला ही कुठून आणली काय आणली त्याचा काही प्रश्न नाही, पण आय थिंक ही $2,000 जास्त किमतीची बोलता आहे, पण मी कसं काय देणार त्याच्या अगेन्स्ट. बोला हे तुम्ही आता वस्तू ठेवा ॲज अ सिक्युरिटी म्हणून, मी उद्या येऊन तुम्हाला ते $1,000 देतो, माझी वस्तू माझी परत द्या, विकायची. आणि ती वस्तू असते मित्रांनो एक अंगठी, काय असते अंगठी, जी खूप युनिक असते, कॉस्टली असते, ती वस्तू काय करतो त्याला सिक्युरिटी म्हणून देतो. ऑलरेडी किती वाजले, किती वाजले, 9 वाजता तर गेला ट्रेन पकडून, त्याच्यानंतर 10 वाजले. आता हा बोला की ऑलरेडी 10 वाजले, साहेब तर गेले, पण साहेबांनी त्याला सांगितलं होतं की ट्रेन कुठून आहे, कुठे पोहोचणार आहे, किती वाजता पोहोचणार, कोच नंबर काय, सीट नंबर काय, एवढी थिंग सगळं सांगितलं होतं. हा गेन काय करतो, ते पॉट घेतो, कुलकुस झालेला असतो, येस माझा टार्गेट अचीव झालाय, गोल अचीव झाला, आता फक्त डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं. तो तिथून गाडी करतो आणि त्याच्या मित्राकडे जातो, मित्राचं नाव काय आठवतंय का, थॉमस. आता जो थॉमस होता ना मित्रांनो, हा थॉमस याच्याकडे स्वतःच एक हेलिकॉप्टर होत त्या काळात, आणि तो हेलिकॉप्टर चालवायचा. आता हा विचार काय करतो की येस की
मी आता ट्रेनने गेलो तर मी पोहोचणार नाही, बसने गेलो तर पोहोचणार नाही, कारने गेलो तरी पोहोचणार नाही. ते एकच ऑप्शन आहे, दोन तासात पोहोचायचं असेल तर. ते म्हणजेच की काय आता तो त्याने पॉट घेऊन मस्त पैकी थॉमस दरवाजा माजवतो रात्रीच्या 12 वाजता जोर जोरात आणि बोलतो की थॉमस मित्र आमचं काम झालेलं आहे, तू एक काम कर, तुझं हेलिकॉप्टर काढ आणि मला त्या शहरामध्ये सोड. म्हटलं तू काही येडायस काय रात्रीच्या 12 वाजता तू मला बोलतोयस की मला त्या शहरात सोड, पैसे कोण देणार? म्हटलं मी तुला देतो. किती तुझ्या ट्रिपचे पैसे होतात? मला $500. म्हटलं ठीक आहे, $500 मी तुला देतो, पण ते तुला आत्ता नाही मी तुला उद्या देतो, पण तू माझा खास मित्र आहेस तर तू प्लीज मला तिथे सोड. माझा मित्र बोलला तर काय करावं लागतं सर? मित्र बोलला तर आपल्याला जावंच लागतं ना. असं काय आपण करतो काय बाबा चल की नाही तुझ्या मदतीला, भले आपण पिलेलो असेल त्या काय केलेलं, थॉमस ऑलरेडी घेतले होते थॉमस. ठीक आहे सर तुझ्यासाठी, पण बघ नंतर मला काय झोपीप लागली तर मला बरायचं नाही. मित्रांनो तो थॉमस त्याला घेतो, जर्नी चालू होते. हा फुल खुश असतो की यस आम्ही पोहोचणार साहेबांच्या अगोदर, आणि त्याला तेवढा ट्रेन दिसते, ट्रेन जात असते झुक 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 झुक, यस मला ट्रेन दिसले आता तिथे कुठे तू थांबव. हा त्याला उतरवतो, हा मस्त तिथे पॉट घेऊन लंगडत 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 सकाळच्या 4 वाजता त्या स्पॉटवरती पोहोचलेला असतो. स्पॉटला पोहोचल्यानंतर कोच शोधतो की कुठला कोच आहे, कुठे आहे. सकाळच्या 4 वाजता तो जाऊन कोणाला करतोय? कोचकडे जाऊन. कोण बसला आतमध्ये? बोलतो 4 वाजता कोण आले मला डिस्टर्ब करा. डोर ओपन करतो तर काय समोर कोण आहे? बिल बॅग. बोलतो बिल बॅग तू इथे काय करतोयस? बोलतो साहेब तुम्ही ते मला बोललो होता ना फ्लॉवर पॉट पाहिजे होते खुलदान इथे मी घेऊन आलो होतो, पण तुम्ही तुला 9 वाजता बोललो होता 4 वाजले सकाळचे. बोलो हो साहेब, आणखी ते तुम्हाला सकाळी द्यायचं ना लग्नासाठी, तर अजून वेळ आहे, तर मी माझं टार्गेट कम्प्लीट केलं तरी तुमचं फुलदानी आहे फ्लॉवर पॉट आहे तुम्ही. तारीफ करे बोलता अरे खूप जबरदस्त, पण हे फ्लॉवर पॉट तुला मिळालं कसं? बोला साहेब ते नका विचार, कसं मिळालं ते मला विचारू नका, काय काय केलंय ते पण विचारू नका. काय काय मी अक्षरशः तुम्हाला काय सांगू शकत नाही. मी जेवलो नाही, मी खूप खूप फिरलोय, खूप कॉल्स केले, खूप लोकांचे हातपाय जोडले, आणि कसं तरी ते इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करून तुमच्यापर्यंत आली. $1,000 वस्तू तुला मी सांगितली होती $50 ते $100 तू आणलीस कशी? $1,000 तू आणलेस कुठून? तुझ्याकडे आले कुठून? तुला ते नका विचार, तुम्हाला वस्तू तुमची मिळाली ना तेवढं झालं बस झालं, पण तू माझ्या अगोदर पोहोचलास कसं? ते पण नका विचारू की मी कसं पोहोचलो, मी काय केलं, माझ्या मित्राला कसं उठवलं, कसं घेऊन आलं, ते पण नका विचारू. तुम्ही फक्त हे गुलदान मी तुम्हाला दिले माझं काम. तो कॅपेरिट्स आहे ना तो खूप शॉक होतो की हा माणसाला हात नाही पाय नाही तरी सुद्धा हा माणूस आलाय. बोलता ऍक्च्युली बिल बॅग. तुला खरं सांगू का? तुला खरं सांगू का? ही जी फुलदानी आहे ना ही $50 ज्या दुकानात ठेवली होती ना तो दुकानाचा मालक माझा मित्र आहे, आणि मीच त्याला सांगितलं होतं की हा दुकान बंद कर आणि जा घ्या. काय तुम्ही असं का सांगितलं? बोलता आहे त्याच्या पाठीमागचं कारण. ज्या दुकानात तू फोन करत होतास ना तिथे डिक्शनरी आहे किंवा जे काही कॉल्स करत होतात ना त्या माणसाला पण पैसे मीच दिले होते. काय सर तुम्हाला कळतंय का माझ्यावरती काय लेवलचा प्रेशर होता? तुम्ही सांगताय की तो माणूस पण तुमचाच होता. बोला तो बोर्ड होता ना ज्याच्यावरती ते स्पेलिंग लिहिलं होतं, तिथे पहिला बोर्ड होता तो वेगळा होता, दुसरा बोर्ड होता तो वेगळा होता, ते सुद्धा मिस करायला लागलो. साहेब तुम्हाला कळतंय का मी काय लेवलला माझ्यामध्ये टेन्शन होतं, काय प्रेशर होतं? बोल का केलं असं? बोल जो ज्या व्यक्तीला तू फोन केलास मॅनेजरला पैशासाठी त्याला पण मी सांगितलं होतं ह्याला पैसे देऊ. हे सगळं ऐकल्यानंतर ना जो बिल पॅक आहे ना अक्षरशः ना कापायला लागला. सर तुम्ही हे वाईट केलं, तुम्ही असं का केलं माझ्यासोबत? तुम्हाला माहितीये मी सकाळपासून खाल्लं नाही पिल्लं नाही फिरफिर फिरतोय, मला हात नाही पाय नाही, तरी पण मी एवढे एफर्ट टाकले. सर मी 400 कॉल्स केले. सर मी या 8 तासांमध्ये मी माझ्या मित्राला उठवलंय, मी कशातून घेऊन आलोय एरोप्लेन मधून त्याला मी हेलिकॉप्टर मधून घेऊन आलोय. मी त्यासोबत सर $1,000 मी काय काय उठाटेप केले मला माहितीये सर, आणि तुम्ही सर माझ्यासोबत काय केलं सर? खंड हो पाणी बस मी तुला सांग
फीडबॅक, पाणी पितो, बसलेला असतो, कुठकुठत असतो, खूप काही ओरडत असतो, पण हे बघून कॅपरेस हसत असतो. तुला सर मी एवढ्या टेन्शन मध्ये तुम्ही हसताय, बोलतो हो, बिकॉज तुझी ही एक्झामिनेशन होती. काय होती? एक्झामिनेशन होती. आणि या एक्झामिनेशन मध्ये यू आर पास. एक्झामिनेशन म्हणजे कसली एक्झामिनेशन? म्हणजे ही आमची कॅन्डिडेट सिलेक्ट करण्याची जुनी प्रोसेस आहे. ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की कोणतरी टॅलेंटेड व्यक्ती आहे, त्यावेळेस आम्ही अशी एक्झाम ठेवतो. आम्ही दुकान सिलेक्ट करतो, फुलदाणी ठेवतो, फुलदाणी नंतर गायब करतो, बोर्ड चेंज करतो, तिकडे बऱ्याच काही गोष्टी करतो आणि तिकडे आम्ही चेक करतो की त्या माणसाची मेंटल कॅपॅसिटी किती आहे, तो काय लेवल ऑफ पॉसिबिलिटीज वरती फोकस करतो, काय लेवलला तो एफर्ट टाकतो, सगळ्या गोष्टी चेक केल्यानंतर ठराविकच असे काही लोक माझ्यापर्यंत इथपर्यंत पोहोचतात. आणि आतापर्यंत माझ्या 40 वर्षाच्या जर्नी मधला तू सातवा माणूस आहेस. किती आहे? सातवा माणूस आहे जो इथपर्यंत पोहोचलाय. आणि मग त्याच्यातला तू एक पर्सन आहे. त्याच्या खिशातून तू एक कार्ड काढतो, त्याच्या हातात देतो, वाच काढलेले. त्या कार्ड वरती लिहिलेलं असतं बिल पेक व्हाईस प्रेसिडेंट आणि त्याच्या कंपनीचं नाव. यू आर सिलेक्टेड फॉर सिंगापूर मॅच. ते कार्ड बघितल्यानंतर तो एकदम हॅपी होतो. सर खरंच मी हायर्ड झालो? यस, यू आर हायर्ड. तुला आजपासून $25,000 सॅलरी मिळेल. हे ऐकल्यानंतर बिल पॅक फुल ऑन खुश. खुश झाल्यानंतर बोलते सर थँक्यू, पण हे एक्झामिनेशन मध्ये मला खरंच वाटतं मी कॅपेबल आहे. येस, म्हणून तुला हे कार्ड दिले. आणि इथेच मित्रांची स्टोरी. आता मला तुमच्याकडून जरा समजून घ्यायला आवडेल की समजा त्या बिल पेच्या जागी तुम्ही असता तर काय लेवलला गेला असता, कुठल्या लेवल पर्यंत पोहोचला असता? तुम्ही काय लिहायला असतात? एवढे नक्कीच केले नसते. ओके, सर बोलले असते की ऑलरेडी वस्तू सेल झाली आहे बाबा. नाही सर, एक तर सांगितलं त्याच्या सिमिलर काही पॉट मिळतोय का? डायरेक्ट मारायचा. ओके मॅडम, पुन्हा मॅडम घेतले असते. अरे वा, ग्रेट. ओके, सुपर सुपर. हातोडा नाही मला. हातोडा नाही, ऍक्च्युअली जसं सरांनी सांगितलं की तसंच बघितलं असतं दुसरं कोणतं की ते केलं असतं. त्याला तीच वस्तू बघली तर मग तिथे वेळ घालवण्यापेक्षा मी तो ऑप्शन दुसरीकडे शोधला असता आणि तोच मग तिथपर्यंत पोहोचतो. ओके ग्रेट. सर मी कॉल्स पर्यंत कॉल केले असते, आता तर नाही होते बाबा. सो ज्यावेळेस मित्रांनी ही स्टोरी मी ऐकली होती ना, त्यावेळेस बोलतो होतो की चल यार थोड्यापर्यंत ठीक आहे, नाही पोहोचत बाबा आपल्याला तिथपर्यंत. सो कुठेतरी आपण काहीतरी लिमिटेशन ठरवलं असेल की इथपर्यंतच आपण जाऊ शकतो, पण खरंच आपलं लिमिटेशन तेवढंच आहे का? सो आपलं लिमिटेशन त्याच्यापेक्षा जास्त आहे. म्हणजे आपण स्वतःला काय करतो, बाउंड्री टाकत असतो. सो आज जर आपण त्या लेवलला जर एफर्ट टाकले, म्हणजे की एवढं तर नक्कीच आहे की बिझनेस करणं पहिल्याच्या काळापेक्षा एवढं डिफिकल्ट नाही. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागायची,
खूप शारीरिक श्रम लागायचं, एफर्ट्स लागायचे, कारण की वाहतूक नव्हती, ट्रान्सपोर्टेशन नव्हतं, पीपल मॅनेजमेंट नव्हतं, राईट, एवढं प्रोडक्ट अँड क्वालिटीज वगैरे नव्हत्या, सिस्टम प्रोसेस नव्हत्या. म्हणजे त्या काळापेक्षा आत्ताच्या काळामध्ये आय थिंक मला असं वाटतं की इट्स अ इझी वे बिझनेस करणं. सो एवढी इन्व्हेस्टमेंट पण लागत नाही पहिल्याच्या काळामध्ये. पहिल्याच्या काळामध्ये जर बिझनेस करायचं असेल तर करोडोची इन्व्हेस्टमेंट लागायची, एफर्ट्स जास्त लागायचे. पण आत्ताच्या काळामध्ये तेवढे एफर्ट्सची गरज लागत. पण एक गोष्ट नक्कीच असते ती म्हणजे मेंटल एफर्ट्स. आणि बिझनेस म्हणजे दुसरं काय नाही, मेंटल एफर्ट्स आहे. जर मेंटल एफर्ट्स मध्ये जर आपण फेल होतोय तर फिजिकल एफर्ट्स किती पद्धतीने घ्या, काय होणार आहे का फायदा नाही. की कुठलेही तुम्ही घ्या, म्हणजे आपण जरी बोलतो ना कुस्ती, जरी तो शारीरिक गेम, तर ते शारीरिक गेम पेक्षा तो मानसिक गेम. तर सिम्पल कुठल्याही तुम्ही गोष्ट घ्या, तर जर तुम्ही मेंटल टफ असाल किंवा मेंटल तुम्ही गिव्ह अप करत नाही, तर मला असं वाटतं की आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करू शकतो ना. आणि आपला ऑलरेडी बिझनेस अशा लेवलचा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये एवढं तर आय थिंक एफर्ट घ्यावं लागत नाही, वाटतंय का तुम्हाला? आणि जर एवढे एफर्ट घेतले तर काय वाटतंय, एवढे एफर्ट घेतले तर आपण महिन्याला 100 डेज करतो काय वाटतंय. म्हणजे 10 आपण बोलतो, 10 पण ते 10 पेक्षा पण जास्त लेवल आपण जाऊ शकतो, काय वाटतंय सर? नो, म्हणजे आमची स्टोरी सांगण्यापाठी मागचे तेच कारण आहे की कुठेतरी आपल्या प्रत्येकामध्ये ना हा ॲटिट्यूड आहे, नाही असं नाहीये. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस स्वतःला बघताय की सातोळीपर्यंत, इथपर्यंत, तिथपर्यंत, राईट, कुठेतरी बघताय ना, म्हणजे दॅट मीन्स हा आहे ऑलरेडी. फक्त 10% 20% 30% आहे. फक्त आपल्याला काय करायचं, आपलं लिमिटेशन वाढवायचं. बाबा इट्स ओके, नाही तर अजून काहीतरी करू शकतो का, अजून काहीतरी करू शकतो का, अजून काहीतरी वे असेल का, इथे आपल्याला आपलं डोकं जास्त मेंटल एफर्ट्स. आणि ते जर आपण घेऊ शकलो, मला नाही वाटत की असं काही डिफिकल्ट असं गेम आहे. आणि असे माझ्या लाईफमध्ये खूप सारे इन्सिडन्स येऊन गेले हे स्टोरी ऐकल्यानंतर खूप सारे बदल झालेले आहेत. आर यू रेडी? यस.